काल तरडगावचा मुक्काम संपवून आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं फलटण या शहराकडे प्रस्थान केलं आणि नुकतंच फलटण शहरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं आगमन झालेलं आहे. आपण बघू शकतो थेट जेब्रेश्वरांच्या आणि राम मंदिर आणि राजवाड्याच्या समोर पालखी आलेली आहे. सध्या ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीची राजवाड्यासमोर राम मंदिरासमोर पूजा सुरू आहे. तर पोलिसाच्या बंदोबस्तामध्ये चक्रवर्ती सम्राट संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा रथ हे मनमोहक दृश्य आपण फलटण या शहरातून बघत आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेलं हे शहर महानुभव पंथाची दक्षिण काशी म्हणून या फलटण शहराची ओळख आहे. तथा छत्रपती शिवाजी महाराज यांची सासूरवाडी व संभाजी महाराज यांचे मामाचे गाव आपण बघू शकतो. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी समोर विमानतळाकडे आजच्या मुक्कामाकडे पालखीतळाकडे जाताना आपल्याला दिसत आहे. जवळच हेमाडपंथी झेब्रेश्वराचं मंदिर आहे, तर समोर राजवाडा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचं हेच माहेर घर आणि संभाजीराजे यांचं मामाचं गाव असलेलं हे फलटण शहर ऐतिहासिक सांस्कृतिक आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दरवर्षी या ठिकाणी मुक्कामी असते. संध्याकाळचे 5 वाजले असून या मनमोहक दृश्य आपण फलटणच्या मुख्य चौकातून बघत आहात, थेट राजवाड्याच्या समोरून बघत आहात. आज दिवसभरापासून फलटण शहरामध्ये वारकऱ्यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि हेच दृश्य बघण्यासाठी या ठिकाणी सर्व नागरिक सर्व वारकरी जमले होते. ऐतिहासिक भौगोलिक आणि आध्यात्मिक या तीनही गोष्टीचा संगम फलटणला आल्यावर आपल्याला दिसतो. महानुभव पंत यांच्यासाठी फलटण हे शहर दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. यासाठी या फलटण शहरामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तर भारतातील बरेचसे नागरिक या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात. आज महानुभव पंथाच्या या दक्षिण काशीमध्ये वैष्णव पंथाचा हा ही मांदियाळी आपल्याला दिसत आहे. जणू काही एक पंथ दुसऱ्या पंथाला भेटीला आला काय असा या ठिकाणी आपल्याला भास होतो आहे. आपण बघू शकतो वारकऱ्यांचा उत्साह, महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, तर वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये टाळ, मृदुंगावर थाप आणि मुखामध्ये हरिनामाचा जयघोष आपण बघू शकता. हे नयनरम्य दृश्य आपण दैनिक प्रभातच्या मार्फत फलटण शहरातून बघत आहात. ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाच्या विविध अपडेट आम्ही तुम्हाला देत असू. नवीन अपडेट वारीचे, रथाचे, पालखीचे आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, फलटण.